मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी आणि रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी करणार आहेत. भिवंडी बायपास, शहापूर, ठाणे असा मुख्यमंत्र्यांचा हा दौरा असणार आहे. मुंबई नाशिक महामार्ग हा वाहन चालकांसाठी, प्रवाशांसाठी रोजची डोकेदुखी ठरलेला आहे आणि आज आपण याच महामार्गावरून प्रवास करत असताना इथे पाहतोय किमान 5 ते 6 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा या महामार्गावर लागलेल्या आहेत. अगदी वाशिंदपासून ते पडघ्यापर्यंत संपूर्ण महामार्गावर अशा प्रकारे आपल्याला वाहन कोंडी झालेली दिसून येते. ही जी वाहतूक कोंडी आहे ती वाशिंद इथे असलेल्या एका बायपासच्या कामामुळे झाली आहे असं वाहन चालकांचं म्हणणं आहे. त्या बायपासच्या कामाच्या आजूबाजूला जो रस्ता आहे त्या रस्त्यावर पूर्णतः खड्डे पडलेले आहेत. आपण पाहताय हळूहळू हे ट्रॅफिक पुढे जाते, मात्र रस्त्यात मध्ये मध्ये अनेक ठिकाणी मोठमोठ्याले खड्डे पडलेले आहेत. केवळ हाच स्ट्रेच नाही आहे तर ठाण्यातील खारेगावपासून ते भिवंडीपर्यंत, माणकोलीपर्यंत देखील अशाच प्रकारे मोठमोठे खड्डे आहेत. त्या ठिकाणी देखील काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे आणि म्हणून वाहतूक कोंडी नेहमीच त्या ठिकाणी असते. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज याच महामार्गाची पाहणी करणार आहेत. अगदी ठाण्याच्या आनंदनगर चेकनाक्यापासून ते शहापूरपर्यंत मुंबई नाशिक महामार्गावर मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत. या ट्रॅफिकवर ताबडतोब उपाय शोधावा असे आदेश काल मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. पण जसं की आपण बघताय ही ॲम्ब्युलन्स देखील या संपूर्ण महामार्गाच्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आहे. आता अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून आहे की आजच्या दौऱ्यानंतर तरी या वाहतूक कोंडीवर काहीतरी उपाय हे मुख्यमंत्री शोधतील. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.